महसूल मंत्री विखे पाटील सध्या सभास्थळी दाखल झालेले आहेत. विखे साहेब, कशा पद्धतीची तयारी आणि काय नेमकं एकूणच आढावा? नाही, आता सभेची तयारी संपूर्ण झालेली आहे आणि एक मोठी ऐतिहासिक घटना आज आपण पाहणार आहोत. एकतर 35-40 वर्ष रखडलेल्या निळवंडे प्रकल्पाचं लोकार्पण होत आहे आणि तीच मला वाटतं जिल्ह्यात भागाला वरदान ठरणाऱ्या योजनेचा उद्घाटन होण्याचं साक्षीदार आपण बनतो आहे, त्याचं आम्हाला सगळ्यांना अतिशय समाधान आहे. पण आजच्या या सभेच्या पार्श्वभूमीवर एकीकडे राज्यामध्ये मराठा आरक्षणाचं आंदोलन पेटलेलं आहे, किती महत्त्वाचं वाटतं आहे आजचा दौरा? नाही, दौरा तर शेवटी हे सुद्धा महत्त्वाचंच काम होतं. वर्षानुवर्ष दुष्काळी भागाला पाणी मिळावं जी आमची शेतकरी बांधवांची मागणी होते ती पूर्ण होते आहे. अनेक बाकीच्या योजनांचाही शुभारंभ होतो आहे आज. परंतु मराठा आरक्षणाच्या संदर्भात जे आंदोलन सुरू आहे ते त्यालासुद्धा तेवढंच महत्त्व आहे माझ्या दृष्टीने. मराठी बांधव आंदोलन करतायत, आरक्षणाची मागणी करतायत आणि ती काय आजची मागणी नाही, ती त्याच्यामध्ये त्या त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी सरकारने प्रयत्न केले आहेत. आता माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना आरक्षण टिकवलं, दिलं आपण. मागच्या 2.5 वर्षामध्ये महाविकास आघाडीमध्ये त्याच्यामध्ये ते आरक्षण आम्ही गमावलं. आता पुन्हा तो मागणी पुढं येते आणि समाजाची मागणी काही चुकीची आहे साजिबात नाही आहे. आम्हाला प्रत्येकाला मराठा असण्याचं अभिमान आहे आणि समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही सगळ्यांचीच मागणी आहे. आक्रमक पद्धतीनं आंदोलन होत आहेत, सदावर्तेंच्या गाडीवर आज सकाळी हल्ला झाला. नाही, मला वाटतं सदावर्ते सारख्या कार्यकर्त्या लोकांनी हे जे प्रक्षोभ बोलण्याचं टाळलं पाहिजे. शेवटी त्या त्या समाजाच्या भावना आहेत, त्या त्या व्यक्त करतात, त्या भावनेचा अनादर करण्याचा अधिकार कोणाला दिलेला नाही आहे. त्यामुळे मला वाटतं त्यांनी ते टाळलं पाहिजे, नाही तर मग शेवटी समाज बांधवांच्या भावना तीव्र होत आहेत आणि त्याचे पडसाद मग उमटतात आणि आज आपण ते पाहतोय. आपण बघतोय की या ठिकाणी विखे पाटील स्वतः या संपूर्ण सभेची पाहणी करतायत, या ठिकाणी आढावा घेतला जातोय. विखे पाटील असतील, सुजय विखे यांच्या माध्यमातून या संपूर्ण सभेच्या एकूणच परिस्थितीचा आढावा घेतला जातोय. राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची आजची ही सभा मानली जाते आहे आणि एकूणच राज्यामध्ये मराठा आंदोलन एकीकडे पेटलेलं असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रात येत आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर आजच्या या संपूर्ण सभेकडे देशाचं राज्याचं लक्ष लागलेलं आहे. कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.